नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली, बळाचा वापर करण्यात आला, ही घटना अशोभनीय आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मल्लिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संसदेचे कामकाज 2 दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले, याचा अर्थ केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत होते। पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातीनिहाय जनगणना असेल, तर या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता आणि त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले, याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असेही नवाब मलिक म्हणाले। अधिवेशन 2 दिवस आधी गोंधळण्यात आला, ज्या पद्धतीने महिला खासदारांना पुरुष मार्शलनी धक्काबुक्की केली, हे अतिशय गंभीर विषय आहे। या अधिवेशन सत्रामध्ये सरकारने पेगॅसिसचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, जातीनिहाय जनगणना असेल, कुठलेही विषय चर्चेला घेतलेला नाही आणि 2 दिवस आधीच गोंधळून टाकलेला आहे। म्हणजे ज्या पद्धतीने मोदी सरकारचं कामकाज आहे, हे लोकशाहीला मारक आहे, याच्यातून सिद्ध झाले। महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला, लोकशाहीत अशा प्रकारची घटना योग्य नाही, यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे। परंतु त्यांनी सरळ सरळ केंद्र सरकारला या प्रकरणी विचारणा करण्याची गरज होती, मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, असेही नवाब मलिक म्हणाले। संसद का अधिवेशन 2 दिन पहले ही बर्खास्त कर दिया गया, महिला संसद सदस्यों के साथ पुरुष मार्शल ने दुर्व्यवहार किया, हमें लगता है इससे गंभीर विषय नहीं हो सकता। पूरे संसद के काल में न किसानों के विषय पे कोई चर्चा हो पाई, न पेगासस जैसे गंभीर विषय पे सरकार ने कोई ठोस भूमिका ली, ना ही जो जाति निहाय जनगणना का विषय है उसे कंसीडर किया गया। कुल मिला के संसद से कोई भी जनहित में कोई काम नहीं हो पाया। हमें लगता है जिस तरह से मोदी सरकार काम कर रही है, पूरी तरह से उनका व्यवहार लोकतंत्र के लिए मारक है।